राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्यात, पण जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीयेत अशी परिस्थिती महाराष्ट्रात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. शिक्षण विभागाकडून कंत्राटी भरतीसाठी जी आर काढण्यात आला असून 7 जुलै रोजी याबाबत सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय. त्यानुसार महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात यावी असं नमूद करण्यात आलंय. शिक्षकांना 20,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदं रिक्त आहेत, त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. पुण्याच्या भोर तालुक्यातील 121 जिल्हा परिषद शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर शिक्षकांची भरती होणार असून 26 ऑक्टोबर पर्यंत इच्छुकांनी अर्ज करावा असे आदेश पुणे जिल्हा परिषद आणि भोर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने काढलेत. शाळांना नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ही नियुक्ती असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील आणि खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षकीय पदे भरण्यात येणार आहेत.